Haven, fully furnished studio apartments at Nehru Coco Beach, North Goa, starting from 62 lakhs, at a short rental up to rupees 20,000. Terms and conditions apply. आता मोपा एअरपोर्टाचे नाव मनोहर असे दौरले गेले, अर्धवट नाव झालेलं असं हे. आता असे मनोहर कितले मनोहर असा, लोकांक हो प्रश्न पडलेलो असा. आणि लोक म्हणतात खंयचो मनोहर हो मनोहर आजगावकर का पेडणेकार वायगणकर की पर्रीकर असे म्हणून लोकांक तर्क वितर्क जाता. हे अर्धवट नाव दवरपाचे कारण किती? खरे म्हणून झाले न्ही, यांना नाव अचानक हे सुचलेले असा, चला मनोहराचेच नाव दवरूया म्हणून, आणि मनोहर पर्रीकर नाव असे यांच्यानी क्लिअर करू ना. लेका लागून लोक तर्क वितर्क विचार करतात. त्याचे अर्धकुटे नाव दवरून आज हे लोक दाखवून किती सोडतात. आज तुम्ही पळल्या बाबू आजगावकर म्हणता, अरे शेवटी बघलंय मा माझाच नाव पडला मनोहर. आता 114 फॉर्माचे नाव कोणाचे घालपाचे? बाबू म्हणता माझं म्हणून, आणि परिकराचे नाव घालूक ना म्हणतो, त्याची फॅमिली म्हणताले ते आमचे म्हणून. आता असा कोणाचे खंयच्या मनोहराचे नाव यांच्यानी घातला? अर्धकुटे घातलेले असा. आणि खरे म्हणून झाले न्ही, मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून जर केले जाल्यार किती वाईट जातले असले. हे खरे म्हणले असे जावपाक जाय असते, पण तसे झाले ना. आम्ही लोकांक थंयसर लोकांक आपयले, त्या लोकांचो कितलो थंयसर इन्सल्ट झालो असा. लोकांक थंयसर भितूर घेऊंक ना. मोपाच्या लोकांक एक मान दिवपाचो जर असलेलो मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट असे म्हणून जर घातलेले जाल्यार खूप बरे जातले असले. तुमकां खबर असा दाबोळी एअरपोर्ट म्हणून घातलेले असा. हेच जर त्या जाग्याचे नाव जर घातलेले मोपा एअरपोर्ट, त्या लोकांचे बलिदान गेल्ले असा, त्यांची जमीन जागा हे सगळे गेल्ले असा, त्या लोकांक एक समाधान दिसले असले, त्याच्या जाग्याकाराक त्या गावच्या देवाक बरे दिसतले असले, जेणेकरून मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट असे म्हणून दौरलेले. ह्या लोकांक नाव सुचले ना कारणाक अकस्मात हेणे आमचे प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी जे असा प्रायम मिनिस्टर आमचे, त्यांच्या हस्ते हे जे उद्घाटन केला ते अर्धेकुटे केला, त्यांकाय बी ते कन्फ्यूज करून दौरला. आणि नावांक लागून लोकांच्या मदीं जो हे झालेलो असा तर्क वितर्क, लोक नाका जाल्ले किती किती उलयता, ह्या हेतून अर्धेकुटो जाला. आता आमचो वैद्य म्हणजे आमचे प्रमोद सावंत, त्याका आमच्या प्रायम मिनिस्टरान सगळं म्हणला की त्याका डॉक्टर प्रमोद सावंत म्हणू नका, त्याका वैद्य म्हणा म्हणून. आमचो वैद्य सावंत पळय असा, हेणे कन्फ्युजवान नाव केला. खंय तरी मनोहर पर्रीकराचे नाव वयर सरत म्हणून तरी किदें नाव हे अर्धकुटा दवरूंक ना न्हू, असो प्रश्न निर्माण जाता. आणि एक शंका निर्माण जाता की मनोहर पर्रीकराचे नाव वयर एअरपोर्टाचं कायमचे उरतले म्हणून त्याचे अर्धेकुटे नाव दवरून पर्रीकर घालिनासतना ते तसे दौरला करते, अशी लोकांक शंका येयली असा. आज मनोहर पर्रीकरान बीजेपीक कितले वयर हाडलेले हे प्रमोदाक जाय ते खबर असा, पण तेजे नाव आपल्या वयर येवपाक जायना असे म्हणून हे नावाचो असो अर्धेकुटे केला का किदें, अशी लोकांक शंका असा. आज जर मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट जर केल्लो न्ही जाल्यार लोकांक थंयच्या बरे दिसतले असले, ज्यांची जमीन गेल्या, ज्यांचे बलिदान गेल्या, त्यांची शेतां भातां सगळे थंयसर हे गेल्ले आसा, ह्या लोकांच्या समाधानाक लागून मोपा एअरपोर्ट जावंक जाय आसलो जाल्यार ते जावंक ना. मनोहर तो सुद्दां अर्धकुटो म्हणजे हेंचे राजकारण अर्धेकुटे आसा काय किदें, असोय शंका येता. काल पेडणेकारां भितर घेवंक ना पास दिवनय काम दितले तांकां. पळय आम्ही लास्ट टायमात सांगलेले की आमचे धनगर समाजाचे लोक असा, त्या लोकांक घरातल्या प्रत्येकांक एक एक लोकांक कामांक दवरल्या. 5 वर्स झाली आता व 6 वर्स, त्यांना 10,000 पगार असा, त्यांना ते फिक्सूय करूंक ना, त्यांना पगारूय वाढना. 10,000 जातले किदें? शेतां भातां लावून काम करपी ते लोक त्यांना वर्साचे 50,000 दिता म्हणून त्यांना एक असे दिता म्हणून सांगलेले, वर्साच्या वर्सा तुमकां 50,000 दिता. आज 5 वर्स झाले, 5 रुपया त्यांना अजून येवंक ना शेतां भाताचे नुकसान झालेचे. म्हाका दिसना ते मोपा एअरपोर्ट हे सगळे महाराष्ट्राच्या लोकांक सगळ्या हे असा म्हणजे बेनिफीट त्या लोकांक चड जातो, त्यांचे युनियन जातले हांगासर. आणि आता आमचे सरकार विरोध करचे ना, त्यांचे युनियन जातले आणि गोयच्या लोकांक दामून दवरपाचे हे सरकार काम करतले. कित्याक हे सरकाराचे तुमकां खबर आहा, नावा वरसूनच कळटा, जेणे करून त्यांच्यानी अर्धवट केल्ले. रोड वायडिंगाक घरां मोडल्यात पळय, रोड वायडिंगाक पळय एअरपोर्ट म्हटले की त्याका सगळ्या बाबतीत वेवस्थित सगळे जावपाक जाय, पण ज्यांची ज्यांची घरां गेल्ली आसा त्यांकां फस्ट हे जागो बिगो खंय घेऊन त्यांकां घरां मारून दिवपाची का? ते आता धनगराची जागो बिगो सगळो घेतलेलो आहा त्यांच्यानी, त्यांची दशा पळयल्या, त्यांकां ती माती घालून दिया, त्यांचे थंयसर उत्पन्न किती तरी करून खातली म्हटल्यार ते सुद्दां त्यांकां दिवपाक नाका ना. कितले लोक आहा ते,
आसून आसून लोक आसा कितले त्या लोकांची तुमकां वेवस्था करूंक ना तुमी सद्दां तुमचीच पोटकी पळयता म्हाका नांवांक लागून न्ही जायत्या लोकांक दुख्ख जाल्लें आसा की हें नांव अर्दकूट दवरलां म्हणून